महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आदिशक्ती ही वर्षातून 21 दिवस निद्रा घेते. उरलेले 344 दिवस देवी अष्टोप्रहर जागृत असते. असे असणारे तुळजाभवानी शक्तीपीठ हे एकमेव आहे. देवीची मंचकी निद्रा 21 दिवसात विभागलेली असते. मंचक याचाच अर्थ पलंग असा आहे. देवी भवानीची निद्रा 3 प्रकारात विभागलेली आहे. त्यापैकी पहिली निद्रा ही 2 ऑक्टोबर 2018 रोजी म्हणजेच मंगळवारी रात्री 8 वाजल्यापासून सुरू झाली. नवरात्रीच्या आधी देवी योगनिद्रेत होती. म्हणजेच महिषासुराशी युद्ध करण्यापूर्वी देवी ही निद्रा घेत होती. पण महिषासुराचे देवदेवतांवर वाढलेले अत्याचार पाहून ब्रह्मा विष्णू आणि महेश देवीला 8 दिवसांनंतर योगनिद्रेतून उठवून देवदेवतांचे रक्षण करण्याची विनवणी करतात. या निद्रेतून जागी होऊन देवीने घोर रूप प्रकट केलं. यामुळेच या निद्रेस घोर निद्रा असं म्हणतात. ही निद्रा तुळजाभवानी मंदिर संस्थानात असलेल्या चांदीच्या मंचकावर भाद्रपद वैद्य अष्टमी ते भाद्रपद अमावस्या सप्तमीपर्यंत ही निद्रा असते. आणि अश्विन शुद्ध प्रथमाला म्हणजेच 10 ऑक्टोबरला पहाटेच देवी सिंहासनावर आरूढ होईल. तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेची एकमेव अशी चलमूर्ती आहे जी जागेवरून हलवतात आणि पलंगावर निद्रेसाठी ठेवतात. व्हॉट्सअप जर्नलिस्ट आशिष शिंदे, शिवनेर प्राईम, तुळजापूर. शिवनेर प्राईम टाइप करू, सबस्क्राइब करा, घंटीच्या बटणावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.